खत टाकण्याचा एक प्रयत्न बघितला करून, पण माती खूप उसाच्या बुडात पडत आहे. परत ही मुजवताना आणि उसाच्या बुडात माती पडणार आणि ते फुटव्यासाठी खूप दमवणार. तर ह्यासाठी मग एक थोडीशी वेगळी आपण शक्कल लढवतोय. खत माती आड करण्यासाठी चर घेणं शक्य नाही, कारण सरी खूप चिचोळी झाली आणि चर जर घेतली तर ते खत पूर्ण उसाच्या बुडात पडत आहेत. तर आता आपण खत अशी टाकून घेतली आहेत आणि त्याच्या मागं असं कोळपं चालवले. कोळपं चालवल्यामुळं काय होतं आहे, पूर्णपणे खत मातीच्या आड करण्यास आपल्याला मदत होते. हे बघा, आत्ता टाकलेली खत कुठंसुद्धा तुम्हाला मागं खत दिसणार नाहीत. तर ह्या पद्धतीनं पण तुम्ही खत मातीआड करू शकताय. दरवेळेला चरच घ्यावी लागते असं काही नाही, चर नाही घेतली तरी पण चालते. फक्त आपल्याला खत मातीआड करणं हा आपला उद्देश आहे. किती परफेक्ट काम होते तुम्ही ह्याच्यात बघू शकताय. ह्या खताच्या डोसामध्ये आपण एकरी 2 बॅग 24:24:0, 1 बॅग अमोनियम सल्फेट आणि 1 बॅग पोटॅश वापरले. कीटकनाशक काही गरज नाही, त्यामुळे ह्याच्यात काही वापरलेलं नाही. तर हा खतांचा डोस दिला आहे. मातीच्या आड खतं करण्याचा उद्देश आपला पूर्ण ह्याच्यामध्ये होतो आहे आणि पूर्णपणे मातीच्या आडच खतं होतात. तर ह्या पद्धतीनं ज्या शेतकरी मित्रांना चर घेणं शक्य नाही, तर ते शेतकरी मित्र ह्या पद्धतीनं खतांचं नियोजन करू शकतात.